शिव सकाळ मित्रांनो, आज आपण चाललोय दातेगडला। दातेगड हा किल्ला पाठणच्या जवळ आहे। पाठणच्या एस टी स्टँडपासून आपण थोडंसं पुढे आलं की आपल्याला ग्रामीण रुग्णालयाचा एक बोर्ड दिसतो। तिथून साधारणपणे 12 ते 15 किलोमीटर आपल्याला दातेगड आहे। दातेगड हा सुरुवातीला शिर्केंच्याकडे होता, त्यानंतर तो बहावनी साम्राज्यात आला, त्यानंतर आदिलशहातून स्वराज्यात आला, त्यानंतर मुघलांच्याकडे गेला आणि शेवटी तो इंग्रजांच्याकडे गेला। गड हा तसा कोकणात आहे आणि कोकणात पाऊस हा भरपूर असल्यामुळं गडाची पडझड पण भरपूर झाली आहे। तसंच काही लोक सांगतात की जेव्हा कोयनेचा भूकंप आला त्यावेळी पण गडाची थोडीशी पडझड झाली। गडाकडे जाणारा रस्ता मात्र फार सुंदर आहे। पूर्ण जाणारा रस्ता हा असा वळणावळणाचा घाटातून जाणार आहे। या भागात लोकवस्ती ही फार कमी आहे, त्यामुळं एखाद्याला रस्ता विचारायचं झालं तरी रस्त्यावर बऱ्याचदा माणूस कोण सापडत नाही। दातेगडाच्या जवळचं मोठं गाव म्हणजे पाटणच। पाटण हे पुणे कोल्हापूर हायवेपासून साधारणपणे 1-30 किलोमीटरच्या अंतरावर येतं आणि तिथून पुढं जवळपास 1-12 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला दातेगड दिसतो। रस्त्याला आपल्याला जाईची वाडी हे गाव लागतं। जाईच्या वाडीपासून दातेगड हे 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। थोडं पुढं आलं की आपल्याला गडाचा बुरुज दिसायला लागतो। गवताच्या कुरणातून जाणारा, दाट हिरवळीतून जाणारा हा रस्ता आपल्याला खरंच खूप आनंद देऊन जातो। गडाच्या पायथ्याशी आपल्याला पार्किंगची व्यवस्था आहे। सुप्रभात मंडळी, शिव सकाळ। आज आपण आलो दातेगडला। दातेगड हा गिरिदुर्ग प्रकारात येतो, फार लोक ह्या गडावर येत नाहीत। शक्यतो गड किल्ले करताना सकाळच्या वेळेतच करायचे, कारण की थोडस दुपारी ऊन जरा चढलं की मात्र पाय भरपूर भरून येतात, त्यामुळे जेवढं लवकर करता येईल आपल्याला गड किल्ले सर पहाटे पहाटे तेवढा वेळ लवकर करायचा प्रयत्न आपण करायचा। आपण केर गावातून पुढे आलो की आपल्याला समोर दातेगड दिसतोच आणि पार्किंगपासून साधारणपणे 15 ते 20 मिनटं फक्त चालायचं आहे आणि आपण बुरजाजवळ पोचतो। चढायला एकदम सोपं आहे, आपण आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर फॅमिली बरोबर आपण या गडावर येऊ शकतो। आज आपण आपल्याबरोबर आता आलेले डॉक्टर विजय धुमाळ पण आहेत आणि 2 नवीन मावळे आपल्याबरोबर जॉईन झालेत, आमची कन्या मृणमयी आणि छोटा आदित्य। शिवाजी महाराज की जय। आजच्या या डिजिटल काळात आपण आपल्या लहान मुलांना या ट्रेकिंगची सवय, या गड किल्ल्यांची ओळख करून द्यायला पाहिजे। गडावर जाणारी वाट ही अशी आहे, छान पायवाट आहे। अशा सोप्या सोप्या ट्रेकला लहान मुलांना घेऊन गेलं पाहिजे की जेणेकरून त्यांना आपल्या इतिहासाविषयी, आपल्या गड किल्ल्यांच्या विषयी प्रेम निर्माण होईल। चल 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 चल।
बुरजाच्या शेजारच्या रस्त्याने आपण पुढे आलो की आपण महाद्वाराजवळ पोहोचतो. ही जी जुनी कमान आहे, जे द्वार आहे ते पूर्ण असं पडलेलं आहे. आपण जिथून पार्किंग मधून आलो तिथून थोडस वर आल्यानंतर गडाचा एक बुरुज आपल्याला दिसतो. बुरुजाच्या शेजारून एक पायवाट आपल्याला गडापर्यंत पोहोचवतो. शिवाजी महाराजांनी या गडाला सुंदरगड असं नाव दिलं आणि गड चढताना ज्या पायवाटीवरून आपण वर येतो ती पायवाट बघून आपल्याला खरंच वाटतं की हा गड खूप सुंदर आहे. आपण पायवाट्याने पुढे आलो की आपल्याला भग्नावस्थेत द्वार दिसत. बऱ्यापैकी कमान वगैरे सगळी पडलेली आहे पण गडाचं जे सौंदर्य आहे ते अजून आपल्याला आकर्षित करतं. पायऱ्या चढून थोडस वर आलं की समोर आपल्याला जवळजवळ एक 10 फुटी उंच आकाराची एक सुंदर सुबक अशी हनुमानाची मूर्ती दिसते. हनुमानाच्या मूर्तीच्याच शेजारी आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते. गणपतीच्या मूर्तीचे कान बघितले तर हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसं जास्वंदाचं फुल असतं तसं त्या फुलाच्या आकाराचे ते कान आहेत. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. इतक्या वर्ष कराडच्या जवळ हा गड असून बघणं झालं नव्हतं पण आज आमचे मित्र डॉक्टर विजय धुमाळ यांच्यामुळे हा बेत ठरला. ह्या गाड्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या ज्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत त्या पूर्ण खोदलेल्या आहेत. हा जो आपण दगड बघितला तर कोकणात आपल्याला आढळणारा जांभा खडक आहे. एक 3-4 पायऱ्यावर चढून आलं की एक छोटीशी आपल्याला ही खोली दिसते. कदाचित त्यावेळी पायरेकऱ्यांना बसण्यासाठी ही खोली केलेली असावी. बऱ्याचदा गडात लोक येतात आणि गडात अशी घाण करून जातात. पायऱ्या चढून वर आलो की आपण गडाच्या मुख्य भागात येतोय. गडाचा विस्तार वर जवळजवळ 2 हेक्टर आहे. दरवाज्यातून वर आलं की या गडाचे जे वैशिष्ट्य आहे तलवार विहीर ते पाहायला आता आपण निघालो. अत्यंत सुंदर स्थापत्यकलेचा नमुना म्हणून या विहिरीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतो. ह्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे एका साईडला मोठ्या पायऱ्यात एका साईडला छोट्या पायऱ्यात. म्हणून बाळानं तुम्ही इकडून या छोट्या पायऱ्यात, आम्ही मोठ्या पायऱ्यातून जातो. जबरदस्त पायऱ्या जिथं संपत येतात तिथंच एक सुंदर शंकराचं मंदिर आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण आकाराची विहीर बहुतेक ह्याच गडावर असावी. विहिरीच्या वरच्या बाजूलाच बुरुज आहेत की जिथं आपल्याला भगवा फडकताना दिसतो. तिथूनच थोडस पुढे आपल्याला धान्याचं हे कोठार दिसतं. कोठाराजवळ आपल्याला जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात.
बऱ्याच ठिकाणी आपल्याला दगडी तटबंदीही दिसते. अशा आडवाटेच्या दुर्लक्षित गड किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे. आणि जो इतिहासाचा आपला समृद्ध वारसा आहे तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवला पाहिजे. धन्यवाद.